किंवा मला तर असं स्पष्ट वाटतं, स्पष्ट स्पष्ट स्पष्ट. बघा तुम्हाला तुम्हाला पटत असेल, ह्या पक्षांच्या नेत्यांनीच आता आम्ही ज्या प्रवाहात सुटलेलो आहे तिथून माघारी तर येता येत नाही, मग तुम्हीच हे सगळं करा आणि मला सुद्धा त्याच्यातून बाजूला काढा, असं काही ठरलेलं आहे का? शिवसेना फोडली गेली, तशीच राष्ट्रवादी सुद्धा फोडली गेली, आता तिसरा पक्ष फोडला जाईल, कदाचित चौथा सुद्धा पक्ष फोडला जाईल. हे सगळे प्रादेशिक पक्ष आहेत. प्रादेशिक पक्ष संपवण्याची सुपारी राष्ट्रीय अध्यक्षांनी घेतलेली आहे सत्ताधारी पक्षांच्या. मग जर ज्यांचे ज्यांचे पक्ष फुटलेले आहेत त्यांना माहिती होतं पक्ष फुटलाय, अजून फोडले जाणार, मग गाफील राहून कसं काय चालेल? जाणीवपूर्वक त्याच वेळेस ॲक्शन मोडवर येऊन एवढी चाहूल कशी काय लागली नाही की आपला पक्ष फुटला जाणार आहे. सरकारमध्ये असताना, सरकारी यंत्रणा पाठीशी असताना, गृह विभाग असेल किंवा इतर यंत्रणा असतील, यांनी यांना सूचना कशी काय दिली नाही? किंवा आपले जवळचे आमदार, आपल्या जवळचे खासदार, आपल्या जवळचे इतर लोकप्रतिनिधी आपल्याला सोडून जाणार आहेत. आपण ज्या पद्धतीनं वागतो, काही जण परवाच म्हणाले की अक्षरशः घरगड्यासारखं वागवलं जातं, अक्षरशः कामाला ठेवल्यासारखं वागवलं जातं, वेटिंगवर ठेवलं जातं. बर, ते एका पक्षात होत असेल, दुसऱ्याही पक्षात तसंच होतं. म्हणजे भाऊ भावाला सोडून गेला, एक वेगळा पक्ष झाला, पक्षप्रमुखालाच आमदार सोडून गेले, हा एक वेगळाच प्रश्न झाला, इकडे चुलत्याला पुतण्या सोडून गेला, का तर तुमचं वय जास्त झालंय. मूळ मुद्दा असा आहे, हे भगदाड पडणार होतं किंवा एका पक्षात पडलं, दुसऱ्या पक्षाला तर चाहूलच होती, सारखाच मिस कॉल येत होता, कधी ना कधी हे होणारच होतं. असं असताना सुद्धा हे सगळे नेते गाफील कसे काय राहिले? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे, पडद्यामागची दुसरी जी काही व्यूहर रचना असेल, असते किंवा असली पाहिजे, ती तर नसेल, बरेच लोक म्हणतात. आणि शरद पवार साहेबांच्या बाबतीत तर ते 100% घडतं. कुठंही काय झालं की त्याच्यामध्ये पवार साहेबांचा हात असतोच, मग चांगला असू दे किंवा वाईट असू दे. ज्यावेळेस शिवसेना फोडली गेली त्यावेळेस बरेच जण म्हणले ह्याच्यात सुद्धा पवार साहेबांचा हात असू शकतो. म्हणाले का नाही? बोलले का नाही? तशी चर्चा नव्हती का? आणि कसं तरी शिवसेनेला फुटून 7-8 महिने वर्षभर होतायत न होतायत, तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस फुटली गेली. शिवसेनेचा अनुभव खरं तर सगळ्या पक्षांच्या अध्यक्षांकडं, संस्थापकांकडं फार मोठा होता. पक्ष फुटले आणि तुम्ही जर सत्तेत असाल, पक्ष फुटू द्या किंवा संघटना फुटू द्या किंवा पक्ष संघटना फुटू द्या, किती नुकसान त्या पक्ष संघटनेचं होतं त्या नेत्यांनाच माहिती असतं. असं असताना सुद्धा आणि शिवसेनेचा अनुभव असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस ज्यावेळेस फुटली गेली त्यावेळेस लोक म्हणले याच्या मागे सुद्धा पवार साहेबच असतील, पवार साहेबांनीच अजितदादांना पाठवलं असेल भाजपसोबत. बोलले का नाही बोलले? इमानदारीने सांगा. कार्यकर्ते तर खाली एवढे कन्फ्यूज आहेत की कुठल्या बॅनरवर कुणाचे फोटो आहेत, कुणाला काय समजेनाच, कुणाचे बी टाकतात. बऱ्याच मॅक्झिमम बॅनरवर शरद पवार आणि अजित पवारांचे फोटो अजूनही टाकले जातात. शिवसेनेत फार तरी तसं होत नाही, तिथं कमीत कमी चिकित्सक आणि अभ्यासू कार्यकर्ते आता निर्माण झालेत की काय असं वाटतं. त्यांना कळतंय की शिंदे साहेब वेगळे त्या ठिकाणी आहेत आणि उद्धव ठाकरे साहेब वेगळे. पण उद्धव ठाकरेंना कसं काय कळालं नाही, माझा हा साधा सरळ आणि थेट प्रश्न आहे. जर शिंदे साहेब पक्ष फोडणार होते, पक्ष फुटणार होता, तर हे सगळे गाफील कसे काय राहिले? एक दुसरं, आज जो माननीय निवडणूक आयोगाकडे वाद सुरू आहे, माननीय उच्च न्यायालयानंतर आता सर्वोच्च न्यायालयात वाद सुरू आहे, विधिमंडळाच्या त्या अध्यक्षासमोर वाद होता, तिथंही नापास झाले, आता परत सुप्रीम कोर्टात गेले. शिंदे गट समाधानी नसल्यामुळं ते हायकोर्टामध्ये गेलेलं आहे की विधानसभेच्या अध्यक्षांनी जो काही निर्णय दिलेला आहे त्याच्यावर ते असमाधानी आहे. 50%, याचा अर्थ 50% त्यांनाही मान्य की हे चुकीचं झालंय. मग आता हायकोर्टाने काय ठरवायचं?
विधानसभेच्या अध्यक्षांनी चूकच केली आहे हे मान्य करायचं का? विधानसभेच्या अध्यक्षांनी जो काही निकाल दिलेला आहे तो घटनात्मक चौकटीच्या बाहेर जाऊन दिलाय, स्वतःला भाजपचे प्रवक्ते कार्यकर्ते किंवा अजून सामान्य त्या ठिकाणी आमदार म्हणूनच त्यांनी निर्णय दिला की काय घटनात्मक पायमल्लीचा त्यांनी तसा म्हणजे आदर केलेला नाही तर तो म्हणजे कायदा मोडीत काढण्याचं काम केलं। हे जसं 100% खरं असेल तसं दुसऱ्या बाजूला ज्यावेळेस महापत्रकार परिषद ठाकरे शिवसेनेकडून घेण्यात आली त्यावेळेस काउंटर प्रेस म्हणून ज्यावेळेस नार्वेकर साहेबांनी ठेवली त्यावेळेस चक्क ते भाजपचे प्रवक्ते असल्यासारखं किंवा ते आमदार असल्यासारखं घेतली, पण ज्या घटनात्मक प्रमुखांनी विधानमंडळाचे नुसते ते अध्यक्ष नाहीत तर ते त्या ठिकाणी एक न्यायाधीश म्हणून सुद्धा बसलेले होते जो ज्या लवादाचे ते प्रमुख होते, लवाद म्हणजे त्यांच्याकडे ती आलेली केस होती, ती स्वतः एक निष्णात वकील आहेत। मग असं असताना सुद्धा आणि हे सगळे कायदे तज्ञ म्हणतात की कायदा जसा चुकीच्या पद्धतीने वापरला गेला मागच्या राज्यपालांच्या पाठिंब्यासहित तसं विधानसभेच्या अध्यक्षांनी सुद्धा म्हणजे त्या पदावर बसल्यानंतर सगळ्यांना समान न्याय घटनात्मक चौकटीच्या आर्टिकल 10 सुद्धा वाचून दाखवलं 14 वाचून दाखवतील अजून सगळ्या त्या ठिकाणी कलमांची महाराष्ट्रासमोर म्हणजे जी काय असेल उखल करतील, पण हे सगळं नेत्यांना माहीत असताना सुद्धा का घडलं का घडवलं गेलं आणि हे घडवण्यामागचं कोण त्या ठिकाणी हे आहे एक किंवा मला तर असं स्पष्ट वाटतं स्पष्ट 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 बघा तुम्हाला तुम्हाला पटत असेल ह्या पक्षांच्या नेत्यांनीच आता आम्ही ज्या प्रवाहात सुटलेलो आहे तिथून माघारी तर येत नाही मग तुम्हीच हे सगळं करा आणि मला सुद्धा त्याच्यातून बाजूला काढा असं काही ठरलेलं आहे का? आणि 100% जर असं ठरलेलं नसेल किंवा ठरलेलं नाही सुद्धा तर मग एवढं सगळं नुकसान होईपर्यंत न्यायव्यवस्था अजूनही ताकदीनं या देशामध्ये आहे? तिसऱ्यांदा रिपीट जर या ठिकाणी सत्ता आली तर कायद्याचं राज्य राहील की नाही ही प्रत्येक माणसाला व्यक्तीला आणि जिवंत माणसाच्या विचाराला अजूनही शंका आहे, पण हरकत नाही। जोपर्यंत कायद्याने कायद्याचं राज्य चालेल आपला भारत तोपर्यंत असं आपण मान्य करू की जर हा सगळा कायदा जर चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी वापरला गेला असेल तर त्याच वेळेस माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये हे सगळी माणसं का गेली नाहीत तात्काळ आणि न्यायालय असं वेळ काढूपणा करण्यासाठी तारीख पे तारीख करून परत वर्ष 1.5 वर्ष 2 वर्ष घालवली, म्हणजे जे 16 आमदार बाद करण्यासाठी त्यांच्या 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत विधानसभेचे अध्यक्ष जर बसायला लावत असतील तारीख पे तारीख देत असतील वेळ काढूपणा करत असतील तर हा शुद्ध महाराष्ट्राशी केलेला सगळ्या स्वच्छ यंत्रणेचा खोटारडेपणा आहे त्याच्यातून कोणीही वाचत नाही। हे गंभीर आहे साहेब, हे तुम्हाला अजून कळायला वेळ लागेल पण ज्यावेळेस कळेल त्यावेळेस वेळ लागल्याशिवाय राहणार नाही। त्याचं कारण असं आहे ज्या ज्या गोष्टी कायदेशीर मार्गाने कायदेशीर बाबीने आणि कायदेशीर प्रश्नावर सोडवाव्या लागतात सोडल्या गेल्या पाहिजेत आणि भारतीय राज्यघटनेनुसार संवैधानिक मार्गानुसार सोडवलेल्या पाहिजेत त्या जर हेतू पुरस्कर पक्षीय यंत्रणेचा गैरवापर करून जर वापरल्या जात असतील आणि सगळी यंत्रणा सगळी न्याय देणारी न्यायिक यंत्रणा जर हे सगळं बंद डोळे करून डोळ्यावर पट्टी लावून न्याय देवता जर त्या ठिकाणी आंधळ्या पद्धतीनं पाहत असेल तर हे साहेब भयानक आहे आणि यांनीच देशाला राज्याला किंवा तुमच्या माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासहित कायदात्मक चौकटींना सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो। हे परत घटना दुरुस्ती करून परत कायद्यामध्ये बदल करून हे कुठल्याही पद्धतीनं पळवाट काढू शकतात काढतील असा संशय निर्माण होतो। तुम्हाला वाटतंय का नाही? कारण नेते जर वेळ काढूपणा करत असतील तर त्यांच्या मनात खोट आहे असं वाटायला हरकत नाही। नार्वेकर साहेबांनी जो निकाल दिला त्याच्यावर ते जर ठाम असतील तर संशयाला जागा राहते आणि सुप्रीम कोर्टाने जर आता शिवसेनेची याचिका त्या ठिकाणी मान्य केली की 16 आमदार बाद करा याच्यावर आमचा निर्णय आम्हाला मान्य नाही त्याच्यावर काय ते सुप्रीम कोर्टानेच हस्तक्षेप करावं, तीही याचिका सुप्रीम कोर्टाने ऍक्सेप्ट केली आणि ती साधारणतः
शेवटच्या आठवड्यात किंवा नवीन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात याच्यावर का दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये चर्चा आहे. तारीख मी आत्ताच ऐकली होती पण विसरलो. तर हे सगळं गांभीर्यानं घडत असताना सगळे उघड्या डोळ्याने कायद्याची होणारी ही संभ्रमावस्था, अवहेलना का मान्य केली जाते हेच कळायला मार्ग नाही. बाकी आपण सुज्ञ असाल. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. नेत्यांना वळका म्हणजे भूमिका लक्षात येतील. कुठल्याही पक्षाचा कुठल्याही विचाराचा नेता असू द्या, भूमिका फार महत्वाची आहे. भूमिका जर विचारांची असेल तरच फायदा असतो. अविचारी असेल तर सगळ्यांना मूर्खात काढून ब्लॅकमेलिंग करून कायदा चुकीच्या पद्धतीने वापरला जातोय असा तुम्हाला विचार करायला हरकत नाही. धन्यवाद. सत्य की जय हो.